हे वृद्ध वाक्य घेऊन आम्ही 6 वर्षापूर्वी सिंधू जिल्ह्यात सिंधू लायो हे चॅनल सुरू केलं. खरं तर पहिली बातमी खरी बातमी ही विश्वासात इथल्या कोकणवासियांच्या हृदयात आम्ही निर्माण केली आणि त्यानंतर एक बातमीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं आणि एक मीडिया म्हणून आणि कोणत्याही मीडियाची एक सामाजिक बांधिलकी असते आणि ती बांधिलकी खऱ्या अर्थाने मीडियाने जोपासणं गरजेचं असतं आणि त्याची प्रॅक्टिकली सुरुवात ही आम्ही केली. नोव्हेंबर 2019 मध्ये आम्ही सिटीवन सायकल सारखा उपक्रम राबवला. खरं तर पर्यावरण आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सायकल किती महत्वाची आहे हे पटवून देण्यासाठी सायकलीचं महत्व पटवून देण्यासाठी आम्ही सिटीवन सारखा एक सामाजिक उपक्रम या जिल्ह्यामध्ये राबवला. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो साहेब की या उपक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून 5,000 अधिक सायकल स्वार हे सावंतवाडी शहरामध्ये आले आणि त्यांनी सायकलचं महत्व पटवून दिलं आणि एक मोठी महासायकल रॅली ही संपूर्ण या जिल्ह्यामध्ये झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटलं की हीच खरी मीडियाची पॉवर आहे आणि हीच खरी मीडियाची सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे 2020 साल सुरू झालेलं आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काहीतरी आपल्या हातून एखादं सामाजिक कार्य घडणं गरजेचं आहे आणि एक सामाजिक बांधिलकी जोपासणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी आम्ही तुमचं विजन आमचं मिशन हा उपक्रम हाती घेतला. खरं शिरोड्यातून या आयटमची सुरुवात झाली. पहिला आयटम शिरोडा येथून झाला, त्यानंतर सावंतवाडी, वेगुर्ला, मालवण असे 6 आयटम झाले आणि आज हा 7वा आयटम कणकवलीमध्ये होत आहे आणि यानंतरचा असे 10 आयटम संपूर्ण जिल्ह्यात होणार आहे. त्यानंतर देवगड आहे, वैभववाडी आहे, दोडामार्ग आहे आणि 10 आयटम झाल्यानंतर एक मेगा आयटम हा कुडाळ शहरात होतो आहे आणि या मेगा आयटममध्ये आपण ज्या ह्या 10 आयटममध्ये जे नेत्र रुग्ण आहे ज्यांना चष्म्याची गरज आहे, ज्यांच्या मोतीबिंदूची, ज्यांच्या ऑपरेशनची गरज आहे, तर अशांना आपण मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू कार्ड वाटप करणार आहोत. खरं तर हे अभियान राबवत असताना हे एकदा सिंधू डायूचं एकदा काम नव्हतं, तर यासाठी आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य लागलं. ते म्हणजे हायटेक लेक्सस जीकेबी ग्रुप गोवा आणि त्याचबरोबर हे आता 10 आयटम घेत असताना आम्हाला सगळ्यात महत्वाचं मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे विजन हॉस्पिटल गोवा, त्यांची पूर्ण टीम गेली 25 जणांची टीम आमच्या सोबत आहे. प्रत्येक ठिकाणी ही टीम येत आहे आणि योग्य अचूक निदान त्या टीमकडून होत आहे. त्याचबरोबर बालहक्क ट्रस्ट, लुपिन फाउंडेशन, बालहक्क हॉस्पिटल चिपळूण देणवर यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची देखील एक टीम आमच्या सोबत या कॅम्पच्या दरम्यान आहे, सोबत आहे आमच्या आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आपण एकावर एक कॅम्प करत आहोत आणि त्यांच्या सहकार्याने हे आपण मिशन सक्सेस करताना दिसत आहोत. खरं तर आज कणकवली शहरामध्ये हा कार्यक्रम होत असताना कणकवली नगर परिषद तसेच सिंधुभूमी रुग्ण समिती त्याचबरोबर ब्राह्मणेश्वर शैक्षणिक उन्नती मंडळ यांच्या देखील सहकार्य लाभला. त्यामुळे आज हा इथे कार्यक्रम होतो आहे. त्यामुळे मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि यांच्या या सर्व सहकार्यामुळे हा कार्यक्रम, हा अभियान यशस्वी होताना दिसत आहे. भविष्यात सिंधुदुर्ग लायो अशाच पद्धतीने सामाजिक कार्य अखंडितपणे चालू ठेवणार हा मी ते विश्वास देतो आणि या उद्घाटन सोहळ्याला उपस्थितांच्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सिंधुदुर्ग लायोच्या वतीने मी स्वागत करतो.
प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधला पहिलाच उपक्रम असेल की तुम्ही आज राबवलं. त्याच्यामुळे तुमचं मी नक्कीच अभिनंदन करतो. आणि शहरामध्ये असे समाज उपयोगी कार्यक्रम जर यापुढे तुम्ही करत असाल तर कणकवलीचा प्रथम नागरिक म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी राहील. मीडिया असं काही करेल असं हे सागर चव्हाण आणि त्यांच्या टीमने दाखवून दिले. त्यांनी हा बघायचं तरी सिटी ऑफ सायकल हा सिंधुदुर्गात खूपच गाजलेला उपक्रम होता. आणि त्यानंतर त्यांचा हा मला वाटतं सातवा कॅम्प आहे. आणि त्या कॅम्पसाठी आमचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पण त्यांच्या बरोबर आहे. तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद त्यांना जे जे काही योग्य मार्गदर्शन हवं ते देईल. आणि याच्या म्हणून त्या डोळ्यात कॅटरॅक्ट मोती बिंदू दूर करण्याचं काम ही लाईव्हची मंडळी करतात. आपण सगळ्यांनी मिळून यांना जोरदार टाळ्याने यांचा अभिनंदन करायला पाहिजे. जेवढे होतील तेवढे आशीर्वाद या पोरांना द्यायला पाहिजे. सागर बरोबर आहे. आमदार साहेब तुम्ही सगळ्या मंडळींना भरपूर आशीर्वाद द्या. कारण ही सिंधुदुर्गातल्या मातीतल्या माणसाची नाळ जुळलेली असा हा लाईव्ह आहे. 5-6 वर्षापूर्वी हे लोक आले या सगळ्या फील्डमध्ये. आणि आमदार साहेब मला वाटतं आम्ही 8-15 दिवस महिन्याने लाईव्ह व्हायचो हे आम्हाला दर मिनिटाला लाईव्ह करतात. दर 1 तासात 2 तासात काहीतरी खबर असते आणि आम्हाला ज्या हव्या असतात त्या पण खबरी असतात. कधी कधी आमच्या विरोधात त्या पण खबरी असतात. सबकी खबर ले और सबको खबर दे असं खरोखर तुमच्यामुळे आम्ही लाईव्ह झालो. नाहीतर मोबाईलवर मला वाटतं यानेच तुम्ही सुरुवात केली मोबाईलवर सगळं. आणि आज फार क्युरिओसिटी आहे लोक म्हणजे आम्ही आधी लाईव्हला काय बातमी आहे का बघू बाबा कोण काय बोलणं केसरकर मधूनच निघून गेले. ही बातमी जेव्हा मी आली तेव्हा माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस साहेब होते कालच आणि ती बातमी तुमची चालू होती. मला वाटतं प्रमुख काय करतं बघ नितेश राणेने काय केलं बघ म्हटलं काय भानगड नाही त्यांचे ते बांधा सामना बंद झाला असणार म्हणून त्यांना काय ते केले असते लवकर. मी केसरकरांना पण फोन करून विचारत होतो की लाईव्ह वर बातमी बघितली साहेब येता का लवकर. त्यामुळे हे मंडळी तुम्ही मंडळींचं कौतुक आहे. तुम्ही आम्हा सगळ्या राजकारण्यांना लाईव्ह ठेवलं आणि आता ह्या तळागाळातल्या सामान्य माणसाच्या संवेदनामधून तुम्ही सायकलचं काम केलं. बघा मंडळी हे कौतुक आहे सगळ्यांचं की तुमच्या नाहीतर सगळे मीडियावाले चांगलेच आहेत. कारण एकच चांगले म्हणते ते उद्यापासून दुसरं कोणतरी गाडी घालून सुरुवात करायचं. पण असो तुम्ही खूप चांगलं करता यांचा आदर्श घेऊन माझी एकच विनंती सभागृहाला ज्यांना ज्यांना याचा लाभ झाला त्यांनी या मुलांना भरभरून आशीर्वाद द्या. सिंधुदुर्ग लाईव्ह आयोजित या आई चेकअप कॅम्पच्या कणकवलीच्या या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आमच्या शुभेच्छा देण्यासाठी ते प्रामुख्याने उपस्थित आहोत. सर्वात प्रथम मी सिंधुदुर्ग लाईव्ह आणि त्याच्याबरोबर असलेल्या सगळ्या संस्थांना जे जे आई चेकअप घेत आहेत एकत्र म्हणून त्यांच्या सगळ्यांचा मी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण आमच्या कणकवली तालुक्यामध्ये येऊन जे सामाजिक उपक्रम राबवण्याचा आपण ठरवलाय ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि यासाठी मी मनापासून तुमचं अभिनंदन करेन. दूरदृष्टी देणारे काम दूरदृष्टी असणारी संस्था दुसऱ्यांना दृष्टी देऊ शकते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग लाईव्ह आहे. आणि जसं जगनाथ साहेबांनी सांगितलं का हा उपक्रम खरं म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. मीडियाचा सहभाग आणि पत्रकारितेचा सहभाग हा स्वतंत्र चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्रापासून बाळशास्त्र गांधी जांभेकरांच्या साहेबांपासून ते आचार्य आत्रेपासून ते आतापर्यंत क्रांती घडवण्याचं काम मीडियाने सातत्याने आपल्या आपल्या पद्धतीने केलेलं आहे. मग ते बातम्यांच्या माध्यमातून असेल ते लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याचं काम असेल मीडियाने बातम्या
पण त्या चौकटीमध्ये सगळे बसत नाही. त्याचं उत्तम उदाहरण हा त्या सिंधुदुर्ग लाईव्हचा हा कार्यक्रम आहे. जसं लोकेमान मॅडमने सांगितलं काही महिन्या अगोदर घेतलेला सायक्लोन वीक सायक्लोन सिटीचा कार्यक्रम असो किंवा आता आम्ही देखील ऍड बघतोय की आमचं गाव आमचं विजनचा कार्यक्रम असो किंवा हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये जे तुम्ही वेगवेगळे हा आई लेखक कॅम्प जे घेतात त्याचे व्हिडिओ आम्ही पाहतोय लोकांची प्रतिक्रिया बघतोय लोकप्रतिनिधींची प्रतिक्रिया बघतोय एक वेगळी चळवळ आपण या निमित्ताने या माध्यमातून इथे उभारलेली आहे. आमच्या सागर चव्हाणी लेखा उल्लेख केला की 70% लोकांना मृत्यूचा त्रास आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मूळ विषयाचा अभ्यास करून आपण त्याच्यावर आम्ही काय करू शकतो नाही तर नेहमी तुम्ही करा आणि आम्ही फक्त बघत राहतो अशी भूमिका सिंधुदुर्ग लाईव्हनी न घेता तो पुढाकार या निमित्ताने घेतलाय त्यासाठी खरंच त्याचं म्हणलं तर कौतुक केलं पाहिजे. पण त्याचं कौतुक करत असताना मी काही महिन्या अगोदर त्याच्या मालकांबरोबर सागर बरोबर जाऊन भेटलो आणि हे संकल्पना हे विचार नेमके कुठून येतात त्याचा अनुभव मला त्यांच्या मालक ते सन्माननीय टेंगलोजी आहे त्यांच्यावर बसल्यानंतर मला निश्चित पद्धतीने आला. तासाभरच्या चर्चेमध्ये ते विविध विषयांवर त्यांनी मला मार्गदर्शन केलं कचऱ्यापासून ते विविध सामाजिक उपक्रमापर्यंत जटासाहेब त्यांनी एक वेगळा विचार माझ्या डोक्यासमोर आणला की आतापर्यंत अगर आंब्याची चळवळ आतापर्यंत अगर सगळे लोक घेऊन आले किंवा कोकणामध्ये आंबा अगर मोठ्या प्रमाणामध्ये चालत असेल तर तुमची पुढची पिढीने अवकाडोला पण तेवढ्या त्याच पद्धतीने प्रोत्साहन दिला पाहिजे आणि तर ते फळ आपण कोकणामध्ये कसं वाढवता येईल त्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न केला. मला अशा पद्धतीने दूरदृष्टी असणारी ही जी काही पुढील संस्था आहे ती खरंच खरं म्हणजे कौतुकास्पद आहे. पण मी मला अपमान वाटतो की आतंक ह्या आमच्या पिढीच्या तरुण पत्रकारांच्या संपर्कात आम्ही सगळेजण आहोत आणि आम्ही राजकारणामध्ये असताना देश पत्रकारिता करत असताना आमच्या सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम संवाद आहे. बातम्यांच्या निमित्ताने तर आहे पण मी असो समीर असो गायत्री सगळेजण आणि राजन सागर सगळेजण त्या बाजूला विविध विषयावर विचारांचं देवाणघेवाण होणं संवाद असणं हे फार महत्वाचं आहे. या निमित्ताने आम्ही मी माझ्या कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष लोकेशींचं पण अभिनंदन करेन की त्यांनी काही आठवड्या अगोदर बंधाऱ्या बांधण्याचं काम आमच्या लोकेशींनी कणकवली पत्रकार परिषदेच्या संघाच्या माध्यमातून घेतलं. म्हणजे नुसतं पत्रकारिता याच्या चौकटीमध्ये न बसता समाजामध्ये पत्रकारांनी पत्रकार कसे क्रांती करू शकतात बदल कसे आणू शकतात ह्याचा धागा हे नवीन पिढीचे पत्रकार दर्जा त्याने आम्हाला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी भेटते हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि यासाठी मी त्याचं कौतुक करतो. हा तुम्ही प्रवास ह्याच्याही पुढे घेऊन जावा किंवा सातत्याने वेगवेगळे विषय उचलत राहावे अशा शुभेच्छा मी ह्या निमित्ताने तुम्हाला देईन. इकडे उपस्थित असलेल्या सगळ्याच नागरिकांना मी त्यांच्याही शुभेच्छा देईन. टाटा उपक्रमामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला आदिनी पूर्ण गोव्याची जी टीम आहे जिने गोव्यावरून इथे आपल्या कणकवलीपर्यंत येऊन जे काही मदत करण्याची भूमिका आपल्या आपल्या संस्थेने घेतलंय जसं आमच्या समीर नरावडे नगराध्यक्षांनी उल्लेख केला याच्या पुढच्याही तुमच्या या उपक्रमामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची नगरपालिका असेल आमची जिल्हा परिषद असेल आमची पालपंचायत समिती असेल तेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही तुम्हाला मदत करण्याची तुम्हाला गरज पाहिजे तर कधीही हक्काने आम्हाला आम्ही सगळेजण खाल्यावर तुमच्या मागे गंभीर पद्धतीने उभे आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा शुभेच्छा देतो. या साधना ऐकण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणे उपस्थित आहेत. त्यासोबतच सिंधुभूम लोकसभा समितीचे अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष प्रभोजी चटणीस उपस्थित आहेत. कणकवलीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबतच जिल्हा परिषदच्या आरोग्य आणि शिक्षण सभापती सामी लोके तहसीलदार आर जे पवार उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड यांच्यासोबतच पंचायत समिती सदस्य मिलिंद मिस्त्री आपल्या कणकवली पंचायत समितीचे व्हिडिओ मनोज भोसले ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष दादा गुडतरकर कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवानजी लोके यांच्यासोबतच अन्य मान्यवरही सर्वांचे मी इथं आभार मानतो. या ऐकांचं उद्घाटन झालं तेच मुळे दीप प्रज्वलन करून ज्योत से ज्योत
आणि कणकवलीवासियांनी त्यांचे आवाहन केलं होतं. त्याच्यामध्ये मला प्रमुख उल्लेख करावा लागेल तो म्हणजे पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचा. दिलीप तळेकर यांनी पंचायत समिती आपल्याला एखादा उपक्रम राबवला, त्याचवेळी जवळपास 5 मिनिटं स्वतःहून सभापती साहेब या आमच्या उपक्रमाची माहिती प्रत्येक गावपटीमध्ये दिली. त्याच्यासोबतच व्हिडिओ साहेबांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांनी संपूर्ण ग्रामसंघांना आपल्या याविषयी अवेअरनेस केला होता. त्यासोबतच उमेद कार्यक्रम जो काही त्यांचा त्यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम त्याची कामं लागली होती. हे सर्व असतानाच महत्वाची बाब जी होती ती म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे काय पाठबळ लागतं ते पाठबळ देण्याचे, आणि हे पाठबळ आम्हाला मिळालं नगर पंचायत कणकवलीच्या माध्यमातून, अर्थातच नगराध्यक्ष समीर नरावळे यांच्याकडून. त्यासोबतच सिंधुदुर्ग रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद जेठा जे सिंधुदुर्ग रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून जवळपास 2002-3 सालापासून एकदम त्यांना पुढे आलं आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातील रुग्णांची ती सेवा करत आहे. त्यांच्यासोबतच आम्हाला जे पाठबळ मिळालं ते गेली जवळ 15-16 वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असणारे ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक संस्था उन्नती मंडळ कोंडागाडचे सर्वेसर्वा अध्यक्ष उद्योगपती आणि समाजसेवक नामदेव मराठे यांचा सुद्धा. अर्थातच आपण ज्या काही आलेला आहात तुमच्यापर्यंत ही माहिती ज्यांनी पोहोचवली असेल त्यांना माहिती ज्यांनी दिली असेल ही सगळी साखळी आहे पुण्यकर्माची. आणि ह्या पुण्यकर्माच्या साखळीमध्ये जे जे पुढे आम्हाला त्यांनी मदत केली आहे सर्वांचे मी इथं आभार मानतोय. आणि हे सर्व मान्यवर इथे आयकॅमच्या उपक्रमाला इथं उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतोय. आणि यापुढील प्रत्यक्ष रुग्ण तपासणीची घेतली त्याचं सुरू. धन्यवाद.
त्या चौथ्या स्तंभाची प्रतिष्ठा राखाल आणि राखणाऱ्याची ग्वाही देतो. धन्यवाद. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची प्रतिष्ठा केवळ बातमीच नव्हे तर बातमीच्या बाहेर जाऊन चौकटीच्या बाहेर जाऊन सामाजिक उपक्रम राबून सिंधुदुर्गला ही प्रतिष्ठा राखत आहे असे प्रतिपादन जे आहे ते दादा सत्तरकर यांनी केले. कणकवली लोटकरचे माजी अध्यक्ष आणि युरियन म्हणजे उत्तर सर्वप्रथम आपल्याला निर्णय करतो की आपण अशा प्रकारचे मेडिकल कॅम्प राबवून जनमानसामध्ये आपले कुटुंब पोचवता आणि बरोबरच या वेळेचे ऑपरेशन्स याचा जो कॅम्प आहे तो गरीब लोकांना लाभदायक ठरणार आहे आणि आपण असेच पुढे कार्यक्रम करत लोकांसाठी कार्यक्रम